बारावी झाल्यानंतर पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता ते म्हणजे नेमकं राहायचं कुठे. आणि तेव्हाच मला माहिती मिळाली की हजारो विद्यार्थ्यांची आधारवड असणारी आणि सर्वात कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवणारी विद्यार्थी सहाय्यक समिती. होय नमस्कार, मी जीवन महादेव बोधले, लजपत संकुलाचा विद्यार्थी. 26 जुलै 2023 रोजी माझे या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन झालं आणि या हॉस्टेलचे असणारे नियम, इथले असणारी शिस्त आणि इथले असणारे उपक्रम हे माझ्या आयुष्यामध्ये अधिक फायदेशीर ठरले. त्यामधलेच काही उपक्रम मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपक्रम म्हणजे योगा. योगेन चितस्य पदेन वाचा मल शरीरस्य वैद्यकेन. म्हणजेच आपल्या मनाला प्रफुल्लित आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर योगा करणं गरजेचं आहे. आणि याच हेतूने रोज समितीमध्ये अर्धा तास योगा घेतला जातो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला रोज अर्धा तास योगा करणं हे अनिवार्य असतं. आणि गेले 2 ते 3 महिने मी देखील 100% योगा करतोय. मला आवडलेला दुसरा उपक्रम म्हणजेच कमो आणि शिका. कमो आणि शिकाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होत असते आणि त्यांच्या असणाऱ्या गरजा, त्यांच्या असणारे शिक्षणाचे खर्च ते स्वतःच्या पैशातून कमो आणि शिकाच्या माध्यमातून ते त्यांचा खर्च भागवत असतात. मला आवडलेला तिसरा उपक्रम म्हणजे विद्यार्थी विकास केंद्र, म्हणजेच अर्थातच फाउंडेशन कोर्स. जे काही नवीन विद्यार्थी आलेले असतात त्यांच्यामध्ये विचारांचं वादळ असतं आणि पुढील वाटचाल शहरामध्ये आपण कशी करावी ह्याचे उपाय या फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून सांगितले जातात आणि विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर मोफत सायकल असेल, जे विद्यार्थ्यांना बसणं जाणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना सायकलची सुविधा उपलब्ध केली जाते. त्याचबरोबर कम्प्युटर लॅब असेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भव्य दिव्य अशी लायब्ररी असेल. या सर्व सुविधा विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये मला आत्तापर्यंत मिळाल्यात आणि त्याचा लाभ देखील मी घेतोय. असं म्हणतात की या जीवनाच्या पाठीवर जर जगण्याची जिद्द असेल तर शरीर देखील साथ देतं आणि चांगलं काय घडणार असेल तर नशीबसुद्धा हात देतं. आणि खऱ्या अर्थानं आज माझं नशीब आजमवले आणि विद्यार्थी सहाय्यक समिती अर्थातच ही समिती माझ्यासाठी हजारात नाही, लाखोत नाही, तर जगात एक आहे. आणि ही संधी मला विद्यार्थी सहाय्यक समितीनं दिली त्याबद्दल मी विद्यार्थी सहाय्यक समितीचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद.